students in standard 6th. Today we are going to discussing about the textbooks and other information. Before start unit number 1.1 songs of happiness. विद्यार्थी मित्र हो, आज आपण पहिल्यांदा इयत्ता 6वी मध्ये आल्यानंतर या पहिल्या तासाला आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्या पहिल्या तासाला आपण काय शिकायचं आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. यामध्ये पहिल्यांदा पुस्तकाविषयीची माहिती आपण इथं घ्यायची आहे. काय या पुस्तकामध्ये नेमकं सांगितलेलं आहे, टेक्स्टबुक आहे. पहिली ते 8वी या वर्गामध्ये आपण टेक्स्टबुकचा अभ्यास करणार आहोत. आणि या टेक्स्टबुकमध्ये आपण काय शिकायचं आहे हे पहिल्यांदा आपण पाहूया. या पहिल्या भागामध्ये सॉन्ग ऑफ हॅपीनेस स्टडी टूर 1 हा भाग अभ्यासनापूर्वी आपण इंट्रोडक्शन अबाउट द टेक्स्टबुक या पाठाविषयीचा परिचय, पाठाविषयीची माहिती आपण पहिल्यांदा करून घेऊया. आपण याच्यामध्ये पहिल्यांदा आपण LSRW स्किल म्हणजे लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल, रीडिंग स्किल आणि रायटिंग स्किल या कौशल्यांचा आपण पहिल्यांदा ती कौशल्य आपण आत्मसात करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. कारण ज्यावेळा आपण मराठी ही भाषा शिकलो त्यावेळा पहिल्यांदा आपण ऐकायला शिकलो, श्रवण करायला शिकलो, लिसनिंग स्किल पहिलं आपण अवगत केलं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू थोडं थोडं आपण बोलू लागलो. स्पीकिंग स्किल म्हणजे जे आपण श्रवण केलेलं आहे ते बोलण्याचा आपण प्रयत्न या स्पीकिंग स्किलमध्ये करायचा आहे. जसं आपण मराठी भाषा पहिल्यांदा हळूहळू बोलू लागलो त्याच पद्धतीनं आपण या 6व्या वर्षी म्हणजे आत्तापर्यंत आपण पहिलीपासून इयत्ता 6वीपर्यंत ही भाषा शिकत आहोत, या 6व्या वर्षी आपण हळूहळू इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे. त्याच्यानंतर रीडिंग स्किल आपण आपलं डेव्हलप करायचं आहे. जे इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स 26 अल्फाबेट्स आहेत, 26 मुळाक्षर आहेत, त्या मुळाक्षरांच्या सहाय्याने जे अनेक अक्षरांचा समूह तयार होतो त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा त्या समूहांचं वाचन करणं, मग हळूहळू सेंटेन्स वाक्यांचं वाचन करणं आणि ते वाचलेलं अंडरस्टँडिंग करून घेणं, आत्मसात करून घेणं हे आपण या रीडिंग स्किलमध्ये पाहायचं आहे. आणि त्याचबरोबर नंतरची शेवटची जी कौशल्य आहे रायटिंग स्किल, लेखन कौशल्य, या लेखन कौशल्यांचा सुद्धा आपण सराव करायचा आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण आता सुरुवातीला शुद्ध लेखन 4 वेगळी वहीमध्ये आपण लिहून आपले हस्ताक्षर वळणदार कसे येतील हे पाहण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये याचा सराव करायचा आहे. त्यामुळं आज पहिलाच तास आहे. या पहिल्या तासाला मी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती करतो की आपण आपल्या वडिलांच्याकडून एक 4 वेगळी वही 100 पेजेस घेऊन त्याच्यामध्ये आपण रोज एका पानाचा सराव करायचा आहे. त्याच्यामध्ये जर अधिक सराव आपण करत गेलो तर आपलं रायटिंग स्किल हे विकसित होईल आणि त्याच्यानंतर मग आपण हळूहळू एक एक वाक्य तयार करत जाणार आहोत, परिच्छेद तयार करत जाणार आहोत आणि मग आपण स्वतः कथा लेखन करणार आहोत, लेटर रायटिंग लिहिणार आहोत, स्पीच रायटिंग लिहिणार आहोत, डायलॉग रायटिंग लिहिणार आहोत आणि या रीतीनं आपण या रायटिंग स्किलचा आपण रायटिंग स्किल हे हळूहळू डेव्हलप करत जायचं आहे. या 4ही कौशल्यांचा विकास आपण भाषा शिकत असताना करणं हे गरजेचं आहे. LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग स्किल्स, दीज स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस इयर अँड देअर फोर यू शूड हाऊ टू डेव्हलप
These are all core skills we should learn in this textbook. त्याच्यानंतर difficult words and their meanings. या पाठामध्ये या टेक्स्टबुकमध्ये अनेक पाठ आहेत, अनेक कविता आहेत. या कवितांच्या माध्यमातून, या कथेंच्या माध्यमातून आपण न्यू वर्ड्स, डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा आपण न्यू वर्ड्स म्हणू त्याला, नवीन शब्दांचा त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, म्हणजे त्याचा उच्चार कसा होतो, त्याचा अर्थ काय आहे, हे आपण हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिनांच्या निमित्तानं आपण जे स्पेलिंग कॉम्पिटिशन घेतो, त्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचा उच्चार दिलेला असतो, त्याचा अर्थ दिलेला असतो, हे आपण अधिक सराव करून आत्मसात करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे, रीड पिक्टोरियल स्टोरीज. म्हणजे आपण अधिकात अधिक वाचनाचा सराव जर करायचा असेल तर छोटी छोटी कथेची पुस्तकं आहेत, त्यामध्ये पिक्टोरियल स्टोरीज म्हणजे चित्रमय कथा आहेत, ज्या चित्रमय कथा आपण त्या चित्रांच्याकडे पाहून जर वाचत गेलो तर आपलं रीडिंग स्किल, त्याच पद्धतीनं आपली भाषासुद्धा विकसित होण्यासाठी मदत होते. आणि त्यासाठी रीड पिक्टोरियल स्टोरीज म्हणजे आपण फक्त केवळ आपलं पुस्तकच वाचलं, आपला अभ्यास संपला असं नाही आहे. जर आपण आपला आपली भाषा जर डेव्हलप करायची असेल, विकसित करायची असेल, तर त्याच्यासाठी अवांतर वाचन करणं हे गरजेचं आहे. आणि या स्टेजला तुम्हाला अवांतर वाचनासाठी आपल्या शाळेच्या लायब्ररीमध्ये अनेक इंग्रजीची पिक्टोरियल स्टोरी बुक्स आहेत, त्याचा आपण उपयोग करून त्या पुस्तकांच्या सहाय्यानं आपण आपली भाषा डेव्हलप करू शकतो. त्याच्यानंतर चौथं, प्ले गेम्स. या टेक्स्टबुकमध्ये अनेक गेम्स दिलेले आहेत, म्हणजे खेळांच्या माध्यमातून आनंदमय रीतीनं आपण ही भाषा अवगत करायची आहे. म्हणजे शिकायचं तर आहेतच, शिकत असतानाच आपण खेळ खेळत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, वेगवेगळे उपक्रम करत, आपण कविता गात, ही भाषा आपण डेव्हलप करणार आहोत. आणि त्याच्यानंतर 5 नंबरचे जे आपण या पुस्तकामधून आपण ऍक्टिव्हिटी किंवा आपण जे उपक्रम शिकणार आहोत ते म्हणजे फॉलो द इन्स्ट्रक्शन्स गिवन इन इंग्लिश. शिक्षक तुम्हाला वर्गामध्ये काही इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना देतील, त्या सूचनांचं अनुकरण आपण करायचं आहे. त्या इंग्रजीमधून दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण आपले अनुकरण करायचं आहे. उदाहरणार्थ टीचर असं तुम्हाला म्हणतील, स्टँड अप, सिट डाऊन, शो युअर फिंगर्स, शो युअर लेफ्ट हँड, शो युअर राईट हँड, शो युअर फोरहेड, शो युअर हेड, शो युअर इयर्स, शो युअर नोज, शो युअर टीथ, शो युअर थंब, फोर फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर, लिटल फिंगर, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा, ओपन युअर बुक्स, कीप युअर फिंगर ऑन द लाईन, सच अ टाइप्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स टीचर विल गिव इन द क्लास. दॅट टाइम यू शुड फॉलो दीज इन्स्ट्रक्शन्स अँड देन डेव्हलप युअर लँग्वेजेस. इन दिस वे यू कॅन डेव्हलप युअर इंग्लिश लँग्वेज सच ॲज यू डेव्हलप्ड युअर मराठी लँग्वेज. जसं आपण आपली मराठी भाषा विकसित केली, त्याच पद्धतीनं आपण ही इंग्रजी भाषासुद्धा या सर्व माध्यमांच्या मधून आपण डेव्हलप करू. आता या पुस्तकामध्ये तुम्हाला स्टडी टूर 1 म्हटलेला आहे, म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये एकूण 4 युनिट इथं दिलेले आहे. या 4 युनिटमध्ये प्रत्येक युनिटमध्ये 7 भाग दिलेले आहेत. या 7 भागामध्ये काही कविता आहेत, काही कथा दिलेल्या आहेत, काही इन्फॉर्मेटिव्ह टेक्स्ट दिलेले आहेत, विविध ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत, गेम्स दिलेले आहेत. त्या सर्व पार्ट्सचा
प्रत्येक युनिट मधून आपण अभ्यास करायचा आहे असे एकूण 28 पार्ट्स तुम्हाला या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहे। तर अशा रीतीने या टेक्स्टबुकचा अभ्यास आपण एक माध्यम म्हणून करायचा आहे आणि मग आपण आपली भाषा अवगत करायचा आहे। आपण आपल्या मित्रांच्या सोबत, आपल्या शिक्षकांच्या सोबत, आपल्या फॅमिली मेंबरांच्या सोबत, आता कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये आपण आपल्या घरच्या फॅमिली मेंबर्सच्या सोबत आपण अशा छोट्या छोट्या वाक्यांचा आपण आपल्या बोलण्यामध्ये उपयोग करू शकतो। आपली बहीण असेल, भाऊ असेल आणि ते आपल्यापेक्षा जास्त एज्युकेटेड असतील तर त्यांच्याकडून आपण या पुस्तकामध्ये दिलेल्या विविध ॲक्टिव्हिटी समजावून घेऊ शकतो। तर विविध पद्धतीनं अनेक माध्यमातून, तुम्हाला टी व्ही बघायला आवडतं, इंग्रजी किंवा पिक्चर्स बघायला आवडतात तेच तुम्ही इंग्रजीमधून बघा, चित्र बघा सुरुवातीला आणि त्या चित्रांच्या मधून तुम्हाला हळूहळू एक 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 वाक्य आत्मसात होत जाईल। तुम्ही तुमच्या मनामध्ये असणाऱ्या भावना, फिलिंग्ज, सगळ्या इमोशन्स जर आपण मांडायचे असतील तर ते आपण ते एक्सप्रेस करता आलं पाहिजे, ते इंग्रजीमधून एक्सप्रेस करता आलं पाहिजे। तर यासाठी आपण ही भाषा शिकणं हे गरजेचं आहे। आणि विद्यार्थी मित्र, ही भाषा जी आहे, इंग्रजी ही भाषा संपूर्ण जगामध्ये मान्य आहे। कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही गेला तर यू कॅन स्पीक विथ देम इन इंग्लिश। अंडरस्टँड हाऊ युअर मदर टंग इज इम्पॉर्टंट, द सेम वे धिस लँग्वेज इज ऑल्सो इम्पॉर्टंट, देअरफोर यू शुड स्टार्ट टू डेव्हलप युअर लँग्वेज। नाऊ वी आर गोइंग टू लर्न अबाउट द युनिट नंबर 1.1 सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस। तर विद्यार्थी मित्र, आज आपण पहिला भाग पान नंबर 1 वरती दिलेला तो भाग आज आपण पाहायचा आहे। इथं या पहिल्या भागामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, विथ ऍक्शन तुम्ही पहिल्यांदा ही बडबड गीत आपण म्हणायचे आहे, म्हणजे केवळ म्हणत राहायचं नाही तर आपण ते ऍक्शन करून आपण ती आपल्या मनामध्ये असणाऱ्या भावना आपण एक्सप्रेस करायचे आहे। पहिल्या भागामध्ये तुम्हाला दोन भाग दिलेले आहे, एक वेन यू आर हॅपी, ज्यावेळेला तुम्ही आनंदी असता त्यावेळेला तुम्ही कसं रिॲक्ट करता, तुमच्या प्रतिक्रिया कशा असतात, तुम्ही आनंदी असता त्यावेळेला तुम्ही काय वेळेला टाळ्या वाजवता, डान्स करता, गाणं गाता, त्याच पद्धतीनं तुम्ही मान सुद्धा आनंदानं डोलवता इत्यादी, किंवा काही जण असं स्वतःभोवती एक राऊंड मारून आपला आनंद व्यक्त करत असतात, काही जण गाणं गात असतात, अशा पद्धतीनं आपण आपल्या मनातील भावना आनंद व्यक्त करत असतो। हे या पहिल्या भागामध्ये आपण गाऊन विथ ऍक्टिव्हिटी करून दाखवायचं आहे। आणि दुसरं सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम म्हणजे आपण घरी परतताना वाटेवरती असताना आनंदानं घरी गाणं म्हणत म्हणत आपण जायचं आहे। म्हणजे एखादं काम केलं आपण, आता समजा शाळा भरलेली आहे तुमची, शाळामध्ये खूप तुम्ही शिकलेला आहात, वर्कशॉपसुद्धा होमवर्कसुद्धा शिक्षकांनी खूप सांगितलेलं आहे, मग त्याचं ओझं घेऊन रडत रडत घरी न जाता तुम्ही आनंदानं घरी जा असं सांगितलेलं आहे। म्हणजे काम संपल्यानंतर दिवस अखेरला, मग ते काम तुमचं कोणतंही असू दे, शेतामधील काम असू दे, शाळेमधील काम असू दे, तुमचं दुःख बाजूला सारून आनंदानं घरी परत असताना गाणं गुणगुणत तुम्ही जा आणि नेहमी तुम्ही आनंदी राहा। संतांनी सांगितलेलं आहे सुद्धा, मन करारे प्रसन्न होई सर्व सिद्धीचे कारण। जर आपलं मनच प्रसन्न नसेल तर आपण आपल्याकडून कोणतीही चांगली कामं होणार नाही। म्हणून तुमच्या चिंता, तुमच्या अडचणी ह्या आपोआपच कमी होत जातील, फक्त तुम्ही आनंदानं गाणं गात जा, आनंदानं जगण्यासाठी शिका
असं या कवितेमध्ये सिंग युअर वे होम या दुसऱ्या भागामध्ये सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण हा पहिला भाग इथं पाहूया, व्हेन यू आर हॅपी. आता तुम्ही तुमचं पुस्तक उघडा, पुस्तक उघडल्यानंतर तुमच्या सोबत पेन असू दे, वही असू दे, आणि त्या वहीमध्ये हे टायटल लिहून घ्या, युनिट नंबर 1 इंग्लिश सब्जेक्ट, पेज नंबर 1.1 सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस, त्यामध्ये हे पहिलं गाणं आता आपण इथं शिकणार आहोत. घेतला तुम्ही तुमची वही, पेन, पुस्तक, पान नंबर 1 उघडला, आता पाहूया आपण. जर उघडलात असाल तर आपण पाहूया. नेहमी तास सुरू होत असताना तास सुरू होण्यापूर्वी तुम्हाला वेळ माहीतच असतं, त्या तीनही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवत चला. म्हणजे तुम्हाला शिकवत असताना जे काय होमवर्क दिलं जाईल, ज्या काय ॲक्टिव्हिटीज सांगितल्या जाईल, त्या ॲक्टिव्हिटीज नोंद करून घेणं सोपं ठरेल. आता आपण पहिल्या या कवितेकडं किंवा या सॉन्गकडं आपण वळूया. मी पहिल्यांदा म्हणून दाखवतो, म्हटलेलं तुम्ही पुस्तकामध्ये तुमची पुस्तकं ओपन करून त्यावरती बोट ठेवून ते माझ्या पद्धतीनं म्हणण्याचा प्रयत्न करा, आणि नंतर त्यामध्ये दुसऱ्या काही दुसरी वाक्य घालून तुम्ही परत ती कविता तयार करायची आहे. आता बघूया आपण. व्हेन यू आर हॅपी, व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट, क्लॅप युअर हँड्स. व्हेन यू आर हॅपी अँड यू नो इट अँड रिअली वॉन्ट टू शो इट. When you are happy and you know it, clap your hands, clap your hands. आता विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपण when you are happy and you know it हे दोनच वाक्य शिकलो, आणि clap your hands हे प्रत्येक स्थानाच्या शेवटी पुन्हा पुन्हा म्हटलं, 3 वेळा म्हटलं असं आपण. क्लॅप युअर हॅन्ड्स म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आनंदी असता, तुम्हाला माहीत असतं की मी आनंदी आहे, त्यावेळेला काय करा तुम्ही, क्लॅप युअर हँड्स, तुम्ही ताळ्या वाजवून तुमचा आनंद व्यक्त करा. आता तुम्हाला याच्यामध्ये होमवर्कमध्ये काय करायचं आहे बघा, तर 2 ओळी पुस्तकामध्ये दिलेले आहेत अशा लिहायचे, आणि क्लॅप युअर हँड्स ही ओळ काढून टाकायचं आहे, तिथं काय करायचं आहे, सिंग अ सॉन्ग. When you are happy and you know it, sing a song, sing a song. असं आपण घालून त्या तीनही स्थांगा पुन्हा लिहून काढायचं आहे. हा झाला तुमचा पहिला होमवर्क. तुम्ही 100 पेजेस वही, 1 रेगी वही, 100 पेजेस 1 रेगी वही घाला, आणि त्याच्यामध्ये हा पहिला होमवर्क लिहा. आणि 4 रेगेचा उपयोग काय करणार आहोत आपण, एखादी कथा असेल त्या कथेमध्ये 4 ओळी, आपण 4 रेगे वहीमध्ये किती असतात, तो 6-7 ओळी असतात, तर त्या 6-7 ओळी 4 रेगी वहीमध्ये आपण रोज शुद्धलेखन लिहायचं आहे. आता इंग्रजी भाषा आपण शिकत असताना त्या 4 रेगे वहींचा उपयोग आपण कसं करणार आहोत ते इतर जरा थोडक्यात आपण बघूया. म्हणजे जर आपलं हस्ताक्षर सुंदर भावस वाटत असेल तुम्हाला, तर ही झाली आपली 4 रेगे वही. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा स्मॉल लेटर्स ए बी सी डी ई या असं झेडपर्यंत आपण काढायचं आहे, त्याचा सराव करायचा आहे, 3-4 वेळा हे काढा. त्याच्यानंतर पहिल्या लिपीमध्ये आपण जे अल्फाबेट्स लिहिणार आहोत त्याच्यासाठी वरच्या 3 रेषांचा उपयोग करणार आहोत. आता ही खालची वरची रेष, काही अल्फाबेट्स, काही मुळाक्षरं ही वरच्या या रेषेला चिकटलेली असतात, तर काही अल्फाबेट्स, काही मुळाक्षरं ही खालच्या रेषेला चिकटलेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ या
जी तर ह्या अक्षरांची उंची लिहित असताना सारखी उंची आली पाहिजे त्याची. म्हणजे आता उदाहरणार्थ आपणाला बाहुबली लिहायचा आहे, बघा लिहिण्याचा सराव असल्या कारणानं मी रेष न आखता त्या अक्षरांची उंची बरोबर लिहिलेली आहे. खालच्या रेषेला कुठला आलेच नाही त्यामुळं कुठलाही शब्द तिथे चिकटत नाही. तर खालच्या रेषेला जी त्याच्यानंतर एच आय जे के एल एम एन ओ पी पी दुसऱ्या लिपीमध्ये येणारा पी खालच्या रेषेला येईल, क्यू खालच्या रेषेला येईल. तर खालच्या रेषेचा उपयोग याच्यासाठी होतो. पण पहिली लिपी लिहित असताना वरच्या तीन रेषेमध्येच आपण सगळी मुळाक्षरं लिहिणार आहोत. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचा सराव भरपूर सराव झाला की तुमचं अक्षर हे सुंदरच येणार. त्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रयत्नाला लागा. जर तुम्हाला आपला हस्ताक्षर सुंदर यावसं वाटत असेल तर त्या मुळाक्षरांचा सराव करा. आजच चार रेगे वही खरेदी करा आणि त्याच्यामध्ये रोज एक पान. आता रोज आपण काढतोय का नाही हे कळण्याकरता वर आपण काय करायचं आहे, वार मांडे. म्हणजे आपणाला त्याचाही सुरुवात सराव होईल मांडे. त्याच्यानंतर 21 जून 2021 असं आपण वार आणि दिनांक घालून आपण लिहू शकतो. तर आज आणखीन एक कविता पाहूया आणि आपण इथं तुम्हाला होमवर्क जो दिलेला आहे, एक शुद्ध लेखनाचा होमवर्क आणि दुसरं ह्या कवितेमध्ये पुस्तकामध्ये पान नंबर 1 वरती क्लॅप युअर हँड्स ती ओळ काढा आणि तिथं सिंग अ सॉन्ग, डान्स अराउंड, जम्प फॉर द जॉय, नॉड युअर हेड इत्यादी कृतींचा वापर करून ती कविता तुम्ही पूर्ण करा. अशी दोन क्रमांक तुम्हाला इथं दिलेले आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी जी कविता लिहिलेली आहे सिंग युअर वे होम ही आपण कविता पाहूया आणि मग आपण आपला आजचा पहिला तास संपवूया. सिंग युअर वे होम म्हणजे घरी परतताना वाटेवर असताना आनंदानं गाणे म्हणा. सिंग युअर वे होम ॲट अ क्लोज ऑफ द डे. क्लोज ऑफ द डे काम संपल्यानंतर घरी जात असताना दिवसाच्या अखेरीला. सिंग युअर वे होम ड्राईव्ह द शॅडो अवे. ड्राईव्ह म्हणजे काढून टाका शॅडो, दुःखी विचार, मनातील झळमळ, दुःखी विचार काढून टाका. स्माईल एव्हरी माईल प्रत्येक टप्प्यावरती हसत राहा. फॉर वेअर एव्हर यू रोम. रोम म्हणजे भटकणे, इकडं तिकडं फिरत असताना तुम्ही आनंदी रहा नेहमी, नाहीतर 12 वाजल्यासारखं नको. इट विल ब्राइटन युअर रोड. इट विल लाइटन युअर रोड. इट विल ब्राइटन युअर रोड म्हणजे तुमचं मन जर तुम्ही आनंदीत ठेवला तर तुमचं सभोवतालचं वातावरण आनंदित होईल आणि इट विल लाइटन युअर रोड. आणि मग तुमच्या चिंता, तुमच्या अडचणी हळूहळू हलक्या होतील. इफ यू सिंग युअर होम जर तुम्ही गाणं म्हणत सतत आनंदात असाल तर विद्यार्थी मित्र हो आज इथं आपण थांबूया. पहिलं पान पहिला तास होमवर्क तुम्हाला दिलेला आहे तो उद्याच्या तासाला तुम्ही कंप्लीट करा आणि मग उद्याच्या तासाला तुम्ही हजर राहा. थँक्यू.